मित्रांनो, काल आपण ज्या काजू काढायला गेलो होतो ना जंगलामध्ये, त्या काजू मी तुम्हाला दाखवतो की कालची आपली कमाई किती झाली होती. मित्रांनो, या वेळा काजू आपण काल काढलेले आहेत. आता याची मस्त की भाजी करूया. भाजी करताना मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन की आपण भाजी कशी बनवतो याची. नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललोय काजू आणायला, कोकणातल्या काजू. आणि काजू तयार झाल्यात मी तुम्हाला दाखवतोय काजू कशा असतात, आम्ही कशा प्रकारे त्या काढतो. तुम्हाला मी त्याअगोदर सांगतो की बघा, ही एक गरकी, ही अशी गरकी असते इकडे, ही आपण गरकी बांधलेली असते. याने ही बांबूची लाकडी आणि याने आपण आता काजू काढणार आहोत. किती मोठ्या काजू आहेत बघा, ही अशी मोठी काजू. या उन्हामध्ये हे पूर्ण जे खालचं जमीन असते तापलेली असते, हे गवत असं वरती आलेलं असतं आणि या गवतातनं आपण जंगलातनं फिरत असतो काजू काढण्यासाठी. हा एक्सपिरियन्स एक अनुभव वेगळाच असतो. हे बघा मित्रांनो, ही अशी काजू लागलेली आहे. नॉर्मली जी काजू अशी मोठी झालेली असते ना, ती काजू आपण बघतो आणि ती काजू आपल्याला काढायची असते. या बारक्या काजू आपण तशाच तेवढं झाडावरती, कारण या बारक्या काजू हळू नंतर मोठ्या होतात आणि मग ते आपल्याला नंतर खायला उपयोगात येतात. मित्रांनो, अशा काट्या कुट्यांना ह्या सगळ्या काजू काढल्या जातात. आज संध्याकाळी मजा आहे, काजूची भाजी खायला मिळेल. या कोवळ्या काजू असतात ना, या देठावर आपल्या लक्षात येतात की काजू अजून कोवळी आहे, तर ह्या काजू आपण नाही काढत. मी तुम्हाला दाखवतो, एक जून काजू असतं ना, ज्याची देठ मोठी झालेली असतं, त्या मोठ्या काजू आपण काढतो. कुठं मोबाईल घेऊन बसतो, फक्त मोबाईल घेऊन. काय रे बाबू, तुझी कंप्लेंट आहे? छोटाला घेईल ते पण नाही. अशा काही लोक येतात पण आमच्याबरोबर, पण त्या काजू नाही काढत, फक्त खायला असतात. सगळ्यांना काही भाजी कशी ना बघितलं, बघ मस्ती बघ कशी भाजी, खा भाजी खायला येशील. फक्त भाजी खायची आणि इथं बघायला मजा मारायला जायचा. मित्रांनो, ही कोकणातली अशी मजा आहे ना, आपली घरची माणसं, एखादा सण असेल, समारंभ असेल, तर अशा वेळेला एकत्र यायचं, मजा करायची, धमाल असते कोकणामध्ये. ही काजू दिसू ना, ही आमची स्वतःची काजू, म्हणजे ह्या पूर्णचं रो आहे ना, मी तुम्हाला दाखवेन कधी, ही पूर्ण रो आमच्या काजूची आहे. आणि आपण आत्ता जाणार आहोत ना, हे आपण जंगलामध्ये जाणार आहोत. आणि जंगलामध्ये कसं ना, ह्या लागलेल्या काजू असतात कुठेतरी, आपण बघायच्या तिकडे आहेत का काजू, असल्या तर आपण त्या काढायच्या. आमची मम्मी बघा, ती सगळ्यांच्या पुढे धावते, पोचलीसुद्धा. चल, काही काजू आहे ना हाताला लागतात, त्या आपण हातानेच काढायचे असतात. आणि गरकी मी तुम्हाला दाखवली ना मग अशी, ही बघा, त्या गरकीचं हे जे टोक असतं, त्या टोकामध्ये काजू आपल्याला फसवायची असते. आणि एकदा टोकामध्ये काजू फसवली ना की ती पटकन काढता येते. उंचावरती जरी काजू असली ना तरी ती पटकन निघते. बोल ना, काजू कोणाची आहे मग, या काढायचे नाही का? कसं आहे ना, काही काजू आपल्या ओळखीच्यांचे असतात, मग त्या शक्यतो कोण काढतंसुद्धा, असं काय ना की नाही काढायच्या, पण असलं तर आपण काढतोसुद्धा. सगळं बोंडासकट सुकलेली काजू, ही कोणाच्या लक्षात नव्हती आली वाटतं, आणि ते आता आपल्या हाताला लागले. ही अशी बोंड असतात तिकडे, पण आपल्याला थोडं लक्ष ठेवावं लागतं. ह्याला ॲक्च्युली आपण कलमा म्हणतो. ही कलमाची झाडं लोकांनी लावलेली असतात, हे अजून लहान झाड आहे, हळूहळू मोठं होईल. काजूची झाड आहे, पण अजून काजू कोणी नेल्यात जे भेटतात ते आपण काढतोय. माझ्या आईची नजर एकदम पक्की हा, कुठे कुठली जून काजू इव्हन आपल्याला दिसत नाही, पण ती बरोबर शोधून काढते. जर नाही बघा, ही जून काजू, हा जर देठ असं झाड असेल ना त्याला आपण जून काजू म्हणतो. मित्रांनो, कसं आहे ना, काही झाडं बरीच छोटी असतात तर काही झाडं बरीच मोठी असतात. कधी कधी आपल्याला छोट्या काजूवरतीसुद्धा बऱ्याच काजू मिळतात, म्हणजे झाड जरी लहान असलं ना तर त्याच्यावरती काजू एवढं लागलेलं असतात. हे बघा, हे माझ्या मागे नाही, सगळं काजूचं जंगल आहे, दिसतंय तुम्हाला, सगळ्या काजूच काजू आहेत. ही कोकणातली मजा असते ॲक्च्युली,
गरकी घ्या, फिरा जंगलात, काजू आणा. मित्रांनो, कसं ना, ह्याच्यावरती आता काजू आहेत पण कसे कोवळे आहेत. तर आम्ही काय ठरवलं होतं की आता 2 दिवसांनी पुन्हा येऊन आपण या काजू काढायच्या. पण आमच्या अगोदरसुद्धा, कारण हे जंगल आहे, या जंगलाला कधी कधी सकाळीसुद्धा लोक येतात, अगदी पहाटे 5-6 वाजता, म्हणजे जेव्हा उजाडणे सुरू होतं ना, त्यावेळेला येऊन ती लोकं काजू काढून घेऊन जातात. मग आपल्याला मिळतीलच अशा नाही, पण आपण बघून ठेवले. तुम्हाला मी आजची कमाई दाखवतो की आता आपण किती काजू काढले. तर ह्या अशा दिवसांमध्ये ना आपल्याला लक्षात येतं की एखादा पक्षी जेव्हा आपण काजू काढायला येतो की असं जंगलामध्ये येतो, कारण आता हळूहळू पावसाळा सुरू होणार आहे. तर पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही पक्षी आपली घरटं बांधतात आणि घरटं बांधून त्यात अंडी ठेवतात. कधीकधी तुम्हाला बघायला मिळेल की ह्या पालापाचोळ्यामध्ये सुद्धा त्यांची ही घरटी असतात, खालती जमिनीवरती. आणि जिथे पालापाचोळा असतो ना, काही पक्षी अगदी जमिनीवरती घरटी बांधतात. म्हणजे आपल्याला थोडा एक वॉच ठेवावा लागतो की हां बाबा, कुठे घरटं आहे किंवा कुठे एखादा पक्षी बसला आहे, तर त्याप्रमाणे आपल्याला पक्ष्यांचा एक अंदाज येतो की त्याचं घरटं कुठे आहे. जर एखाद्या झाडावरती आपण टेंडासारखं असलं ना, तर आपल्याला चढूनसुद्धा त्या काजू काढता येतात. गरकाटी हे तर आता फार छोटं झाड आहे, जे एखादं जेव्हा मोठं झाड असतं ना, तेव्हा त्या झाडावर चढायला पण फार मजा येते. बऱ्याच वेळेला कसं असतं ना, ही काजू असतं ना, कधी त्याचं बोंड पण छोटं असतं, ज्याच्यावरनं आपण ओळखतो की काजू जून आहे की कोवळी आहे. तर थोड्या वेळेला ती कधी कधी अशी दाबून पण आपल्याला बघावी लागते. एकदा दाबली ना की लक्षात येतं की ही काजू थोडी जून आहे, म्हणजे जाड आहे, तर मग ती काढून टाकायची. आई सांगते वाडीतली कोण कोण येतात इकडे काजू काढायला, कारण ऑब्व्हियसली आता जंगलातले काजू म्हटल्यावरती सगळ्यांचा हक्क आहे, त्याच्यावरती कोण पण येऊ शकतं. कसं जरूरी नाही की आम्हीच आलो पाहिजे. ही जी मजा येते ना, फक्त आपल्याला जंगलात फिरायचं असतं काजू शोधण्याकरता. इथे पण सगळी काजूची झाडं आहेत, माझ्या मागे दिसतात ना, ही सगळी काजूची झाडं आहेत. काही काजू लागले आहेत, काही नाही लागले आहेत, काही ठिकाणी आहेत. कुठलं जाना, हे बोंड असतं ना, हे असं झाड असलं पाहिजे. हे झाड असलं की काजू. अशा प्रकारे ना जंगलात फिरताना वेळ कसा निघून जातो आपला कळत नाही. आता ऑलमोस्ट आम्हाला 1 तास झाला, 1 तास आम्ही फक्त जंगल फिरतोय काजूसाठी. आणि हे जंगल म्हणजे काय, जे एका काजूवरती मिळाल्या तर काढायच्या, नाही मिळाल्या तर पुन्हा पुढच्या काजू, ती काजूवरती संपल्या तर पुन्हा पुढच्या काजू. अशा वेळेला वॉच ठेवायचा असतो की कुठली काजूची कोळी असेल ना, ती 2 दिवसांनी जून होणार आहे. मग त्या काजूवरती पुन्हा 2 दिवसांनी आपण काजू काढायला यायचं असतं. ह्या गेला काजूचं बन म्हटलं आणि ह्या काजूच्या बनामध्ये असं आपल्याला फिरावं लागतं. मित्रांनो, आता मस्त करवंदं पण लागलेली आहेत आणि बघा ही करवंदं अजून हिरवी आहेत. ह्याला चिक
कच्ची आहेत, आंबट आहेत. आता ही नॉर्मली आता आपण चटणीला घेऊन जातो. ही करवंदाची आपण चटणी करतो, चटणी मस्त खट्टी मिठ्ठी आणि पिकली तर खायला पण गोड असतात. आता करवंदाला बघूया, आता हळूहळू पिकायला येतील. मित्रांनो, आजच्या जेवढ्या काजूचा कोटा आहे ना आपण कम्प्लीट केलेला आहे आणि आता आपण चाललो आहे आपल्या घरी. मला जंगल दिसतंय माझ्या मागे,